या लवकर। तर आता मी लक्ष्मीपुरम वसाहती एरियामध्ये आले, त्यांच्या घरामध्ये साप आला असं म्हणत होते। चला तर बघूया कोणता साप आहे, त्याला कसं वाचवतो। तुमच्या मतीला मी आहे, काळजी करू नका। ए कैसा गई, क्या गई, बोलो तो। पलीकडनं काय झालं मी सांगतो तुला। हे बघा इकडं मॅडम, चालू करू, चालू कर। तिकडे नाही, तिकडे नाही, पुढे जाऊ अंदर। हां हां ते तर तिथंच की होती। बघा बघा चालले, बघा आहे बघा ते। ई शप मिली थांब, कत्ती बडी आहे। या लवकर सुटायला जा। मारलंय सलागले त्याला, बघा सर का खिळून खिळून हे करायला दमवा लागली। तर हा धामणचा तिथे साप आहे, मगाशी येऊन गेले होते पण तिथं सापडला नाही, आता दिसला, आता त्याला पकडले, लागले त्याला थोडं आता।
उंदीर खायसाठी मारण्याचा प्रयत्न केलाय त्याला त्यामुळे त्याला लागले इथं शी आहे की नाही मामा ही धामी नाही ना म्हशी सुटले की नाही म्हशी तडे गेला म्हशी दूध पुरं का पाय हे कोण काही नसते तसं काही नाही नाही आम्ही बघितलंय तर आम्ही आता आम्ही बघितलंय स्वतः अंधश्रद्धा है चालायला पण येणार नाही पडलं तर कुठे जायचं नाही करता तर काय की तिकडे अरे याच पोत झालं रे तुमचं ह्याच पाहिजे पोत नाही नाही कुठे नाही बोलले तर आता पकडलेल्या धामांगतीच्या सापाला रिलीज करायला या ठिकाणी आले तर चला रिलीज करूया तर या सापाला आता आम्ही रिलीज केलं आहे. साप घराच्या वरती होता ते म्हणत होते 7-8 दिवस म्हणजे तिथं तो फिरत होता. तिथं तो का फिरत होता कारण तिथं त्याला खाण्यासाठी उंदीर वगैरे होते त्यामुळं तो तिथं होता. मागच्या पण गेले होते त्यावेळी सापडला नव्हता तो कारण त्याला तिथं लपण्यासाठी वगैरे जागा होती वरती घरांच्या. तर त्यांनी भीतीपोटी त्याला मारायचा सुद्धा प्रयत्न केला होता. त्याला थोडं लागले पण ते होईल त्याचं ते कवर. आणि मी 2 वेळा गेले त्यावेळेस सापडला नव्हता. 3र्यांदा गेल्यानंतर हा साप सापडला मला आणि आता त्याला रिलीज केले. तर माझी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.